विषय नव्हते. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संजू लाईटमध्ये आपले स्वागत आहे. आता उद्या अक्षय तृतीया आहे, हा शुभ मुहूर्त आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी मातेला लक्ष्मी मातेला आपल्याला प्रसन्न कसं करायचं, आपल्या घरामध्ये घराची यावं, अपार कृपा व्हावी, पैसा यावा, त्यामुळे महादेवासहित आपण महालक्ष्मीची पूजा कशी करा, कशा प्रकारे करायची तुम्हाला नक्की सांगताय. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण शुभ मुहूर्तावर लवकर सकाळी उठून स्नानादी उठून पाण्यामध्ये गंगेचे पाणी टाकायचे. तर गंगेचे पाणी नसेल तर पाच नद्यांची नावे यायची, गंगा भागीरथी यमुना गोदावरी सरस्वती. या पाच नद्यांची नावे घेऊन हरंगे म्हणून आपण स्नान करावे. व शुक्लपक्षातील अक्षय तृतीया आहे, मंगळवारी आपण तोरण बांधायचे आहे, सडा रांगोळ्या करायच्या आहे. आणि हा या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचा मुहूर्त बघण्याची गरज नसते. सूर्याला आदर द्यायचे व महादेवांना अभिषेक करायचा. आणि महादेवांना अभिषेक केल्यानंतर लक्ष्मीचे आवाहन करायचे व घरातील इष्टदेवांची पूजा करायची. लक्ष्मी मातेचा 11 वेळा श्री सूक्ताचा पाठ म्हणावा, यामुळे लक्ष्मी माता पटकन प्रसन्न होते. आपण शुभ मुहूर्तावर ओम श्री श्री नमहा मंत्र 5 किंवा 11 वेळा म्हणावा. यामध्ये या 11 माळा किंवा 5 माळा म्हणाव्या. पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही. लक्ष्मी मातेला 108 वेळा मखाना कमळगट्ट आहे, कमळगट्ट्याची जी लाही आहे ती मखाना, त्याला मखाना म्हणतात, हा मखानासुद्धा अर्पण करावा. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेची अपार कृपा आपल्यावर होईल. तुम्ही हा उपाय जरूर करा, असे करा. श्री शिवाय.